नमस्कार, मी माया सरोदे. आजपासून मी माझं हे नवीन चॅनल चालू करते, आय कॅन आय विल. हे आपण खास लहान मुलांसाठी चालू करतोय, कारण लहान मुलांना विषय नसतात ड्रॉइंगचे. तर आज मी तुम्हाला वेगवेगळ्या विषयामधून अगदी सोप्या पद्धतीने चित्रकला कशी काढायची, आणि ती पण आपण डायरेक्ट कलर चॉकने काढणार आहोत. इथे कुठे पेन्सिल रबरचा वापर करायचा नाही आपल्याला, आणि जास्तीत जास्त ऑइल पेस्टलचा वापर करायचा, वॅक्स क्रेयॉनचा वापर करायचा नाही. आणि आपला आत्मविश्वास वाढून आपल्याला खूप गोष्टी मी शिकवणार आहे ह्याच्यामध्ये, की वेगवेगळे विषय घेऊन ते डायरेक्ट कलर चॉकने कसे काढायचे आणि 2 मिनिटात चित्र कसं पूर्ण करायचं आपलं. आणि माझ्याकडे विषय पण भरपूर आहेत, कारण मी या क्षेत्रामध्ये लहान मुलांसाठी 30 वर्ष काम केलेलं आहे. तर आता आपण चालू करूया, आणि माझ्या या चॅनलला तुम्ही खूप लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आज आपण शिकणार आहोत की सोप्या पद्धतीने फ्लॉवर पॉट कसा काढायचा. आता फ्लॉवर पॉटचे खूप छान छान प्रकार असतात, पण लहान मुलांचा फ्लॉवर पॉट हा अतिशय वेगळा असणार आहे, बरं का. तर आता आपण काय करणार आहोत, सरळ एक चौकोन घेणार आहोत, किंवा लंब लंब चौकोन हा असा. इथे कुठेही आपण पेन्सिल वापरलेली नाहीये, पट्टी वापरलेली नाहीये. आणि आता इथे आपण झाली ही रेष मारली, हे असं काढून घ्यायचं आहे. आधी हे असं काढून घेतल्यानंतर याचे 3 भाग करायचे. हे झाले 3 भाग. नंतर इथे रेष मारायची, नंतर ही दुसरी रेष मारली. हे असे 3 कप्पे तयार झाले. कुठला पण रंग घ्या, पण जास्त काळा रंग घेऊ नका. आता आपण आणखीन वेगळा रंग घेणार आहोत. कोणता घेऊया, निळा घेतलाय मी. ओके, आता निळ्या रंगाने हे झाले 3 बॉक्स तयार. आता परत हे दुसरे बॉक्स तयार झाले, परत हे बॉक्स तयार झाले, आणि परत हे बॉक्स तयार झाले. आता जेवढे बॉक्स तयार झाले त्या सगळ्या बॉक्सना आपण आतमध्ये वेगवेगळे रंग देणार आहोत. तर इथे बघा, आता आपण हा आधी हा निळा आतात आहे, तर लगेच निळा वापरून घेऊया. हा आपण स्लिपिंग स्टेप मध्ये याला रंग देणार आहोत, आणि थोडा गडद द्यायचा. गडद दिला की चित्र उठून दिसतं आपलं. आता इथे झाला निळा, आता परत इथे एक निळा घेऊया आपण. हे बघा, हा पण पूर्ण निळा केलाय आपण. ओके, आता या निळ्याच्या शेजारी कुठला बरं उठून दिसेल, ऑरेंज घेऊया निळ्याच्या शेजारी. हा ओके, आता इथे आपण ऑरेंज कलर देऊया, नारंगी रंग. आता हा पूर्ण सगळ्या कप्प्यांमध्ये आपल्याला वेगवेगळे रंग वापरायचे. आता कुठे घेऊया ऑरेंज कलर, इकडे घेतला. रंग बदलण्यात पण वेळ घालवायचा नाही, जो रंग हातात आहे तो पटकन कुठेतरी लावून घ्यायचा लगेच, म्हणजे आपला वेळ जात नाहीये. आता आपण हिरवा घेऊया, पॅरेट ग्रीन ज्याला आपण म्हणतो तो. आता इथे देऊया पॅरेट ग्रीन. कुठेही कुठलाही रंग द्या, फक्त एकच चौकोन कुठला तरी हा काळ्या रंगाने करा. सगळीकडे काळं काळं करून ठेवू नका, मग आपलं चित्र व्हाईट दिसतं फार. आता इथे एक आपण हिरवा रंग घेऊया. किती पटकन झालं बघितलं ना, आणि किती पटपट रंग दिले आपण, आलं की नाही सगळ्यांना. आता आपण जांभळा रंग घेणार आहोत. ओके, आता इथे आपण जांभळा रंग देऊया. आता हा जांभळा, आता परत इकडे घेऊया का जांभळा, एक इथे घेऊया. किंवा आपल्याकडे जेवढे रंग असतील तेवढे सगळे रंग एकेका कप्प्यात वापरले तरी चालतील, कमी रंग असले तर रिपीट करा रंग. ओके, आता आपण पिवळा घेऊया. पिवळा अजून वापरलेला नाहीये आपण. हा घेतला पिवळा. पिवळा एवढा उठून दिसत नाहीये, पण तरी वापरायचा आता आपल्याकडे आहे ना, तर पिवळा वापरून टाकूया आपण. हे बघा, इथे घेतला आणखीन एक पिवळा. आता कोणता राहिला, आता गडद हिरवा राहिला. आता गडद हिरवा आपण इथे घेऊया. हा झाला गडद हिरवा. नंतर इकडे घेऊया एक गडद हिरवा. ओके, आता हा गडद हिरवा झाला. आता लाल रंग राहिला की, हा लाल रंग घ्यायचा. आता इथे लाल रंग घेऊया. या दोन्हीच्या मध्ये लाल रंग उठून दिसेल, निळ्याच्या आणि ऑरेंज मध्ये. हे बघा, हा घेतला लाल रंग. ओके, आता इथे आणखीन एक घेऊया लाल रंग. असं आपल्याला पटपट चित्र पूर्ण करायचे, वेळ वाया न घालवता. कारण आता सुट्टीमध्ये भरपूर वेळ असणार आहे सगळ्यांना, तर खूप खूप चित्र काढा आणि एन्जॉय करा. आता परत एक कुठला तरी रंग रिपीट करावा लागणार आहे, तर हा घेऊया आपण.
हा थोडा फिक्कट असा गुलाबी म्हणजे स्किन कलरचा कलर आहे हा. हे सगळे आपले बॉक्स आता तयार झाले. आता ह्या बॉक्सला आपण आउटलाईन जी आहे ती डार्क करायची. तर आउटलाईन डार्क करताना काळा रंग वापरायचा नाहीये. आता आपण लाल घेतलेला आहे तर लाल रंगानेच आपण ही आउटलाईन आता डार्क करूया या पद्धतीने. आता इथे ही लाईन अशी हळूहळू घ्यायची. नंतर इकडे हे घेतलं, ओके. नंतर हे इथे घेतलं. ही झाली आउटलाईन. आता परत हे आतलं तुम्ही कुठल्याही रंगाने करा, तुम्हाला जे आवडतं ते. फक्त काळा रंग घ्यायचा नाही आहे जास्त. आता हे झाले सगळे बॉक्स आपले गर्द तयार. बघा आता उठून दिसतंय की नाही, बघा आता छान दिसतंय. आता हा झाला आपला फ्लॉवर पॉट. आता याच्यावरती आपल्याला फुलं ठेवायची त्या फ्लॉवर पॉट मध्ये. तर फुलांच्या खालचा बेस आपल्याला हिरवा काढायचा आहे. तर तो हिरवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता. हा गडद हिरवा घ्या किंवा फिका हिरवा घ्या. तर आता मी इथे गडद हिरवा रंग वापरणार आहे. तर ह्या दांड्या आता आपल्याला कशाही काढायच्या. हे बघा, नंतर एक इकडे गेली, एक इकडे गेली, बस झालं एवढं. आता हे काढल्यानंतर ह्याला आता पानं दाखवायची आहेत आपल्याला. तर आपली पानं ही कशी असणार आहे, त्रिकोणी असतील, चौकोनी असतील किंवा गोल असतील, ओके. तर आता आपण इथे आता आपला फ्लॉवर पॉट चौकोनी आहे, मग आपण पानं ह्याची गोल घेऊया. हे बघा ही गोल पानं काढली मी. सगळ्याची आउटलाईन डार्क. हे बघा हे गोल पान, हे गोल पान. किती पण पानं काढा चांगलं दिसतं. आता इथे मी अजून दोन पानं काढते. नंतर इकडे पानं काढली, नंतर इथे पानं काढली, ओके. नंतर इथे आणखीन एक पान काढूया. आता ह्या पानांना तुमच्या आवडीचा रंग द्या, फिकट हिरवा द्या किंवा गडद हिरवा द्या. तर आता आपण हे डार्क काढले तर आपण ह्याच्यामध्ये पोपटासारखा जो रंग असतो की नाही तो रंग वापरूया, म्हणजे पॅरेट ग्रीन. हां, तर बघा ही पानं झाली तयार आपली. बघा किती लवकर झाला फ्लॉवर पॉट, पानं सुद्धा झाली काढून, हो की नाही. आता काय राहिली, फक्त फुलं काढायची राहिलीत. तर आता आपल्या दुनियेतली फुलं पण बघा. हा वेगवेगळी फुलं आहेत, कशी दाखवते मी तुम्हाला. आता तुम्हाला रोज एक एक मी छान छान शिकवणार आहे. हां, तर खूप एन्जॉय करा सुट्टीमध्ये. खूप खूप चित्र काढा आणि सगळ्यांकडून शाबासकी मिळवायची, बरं. हे बघा ही पानं तयार झाली, हो की नाही. आता या पानांना पण जर तुम्हाला हवा असेल तर परत आपण याला आउटलाईन करूया. बघा ही आउटलाईन झाली तयार. हे बघा आता हे आणखीन छान दिसतं चित्र. बघा ही आउटलाईन आवडतंय ना. मी काय शिकवते ती किती सोपं आहे. खाडाखोड झाली का कुठे, कुठेच नाही. आणि पान पण किती स्वच्छ राहिलं आपलं, बघा बरं. वा 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 वा, बघा किती छान झालं. उठून दिसतंय की नाही. आता आपण याच्यावर फुलं काढणार आहोत. तर फुलं तुम्ही एकाही रंगाची काढू शकता, वेगवेगळ्या रंगाची काढू शकता, व्हरायटी काढू शकता. नंतर मी तुम्हाला फुलांचे वेगवेगळे प्रकार शिकवणार आहे, नंतर व्हरायटी शिकवणार आहे कशी काढायची ती, ओके. तर आता आपण ही बघा फुलं कशी काढायची. हा आता आता आपल्या जगातलं कसं आहे, फ्लॉवर पॉट चौकोनी काढला आपण, पानं गोल काढली. तर आता आपण फुलं पण गोल काढूया ना, एकदम मजा, सोपं एकदम. तर बघा आता हे एवढं मोठं फूल, बघा किती छान फूल काढलं की नाही, मोठं गोल गोल मस्त. आणि या फुलामध्ये इथे असा गोल केला आपण. हां, मग ह्या गोलाला इकडे छान गडद रंग देऊया, तोच जांभळा रंग. बघा किती छान झालं. आता इथे आपण हा लाल रंग देऊया. बघा झालं फूल तयार. बघा हा लाल रंग दिला आपण ह्याला. हा आता हे फूल तयार झाल्यानंतर परत याचे आउटलाईन आपण लाल रंगाने गर्द करणार आहोत. बघा केली. आता कुठे कुठे जिथे फिक्क वाटते तिथे परत थोडस डार्क करून घेऊया. हा आता हे झालं लाल रंगाचं फूल. आता आणखीन एक इथे लाल रंगाचं फूल काढूया, म्हणजे इकडे एक, इकडे आणि एक इकडे. आणि मग इकडची ही तीन फुलं आहेत ती आणखीन वेगळ्या रंगाने, पण जात एकच काढायची फुलाची. गोल गोलच फूल काढूया. आता बघा इथे एक गोल फूल काढलं मी, ओके. आता पुन्हा ह्याच्या इथे आतमध्ये मी जांभळ्या रंगाने असा गोल काढला. आणि मग तो आपलं आपलं जे जग आहे ना, लहान मुलांचं जग, ते अतिशय वेगळं असतं बरं.
कल्पना पण वेगळ्या असतात आपल्या. म्हणून जे काय काढू ना ते छान गमतीशीर काढायचं, छान छान काढायचं. बघा आता ह्याला लाल रंग दिला मी, ओके. ऑइल पेस्टल का वापरायचं, कारण ऑइल पेस्टल हे लवकर उठतं वहीवर, आणि वॅक्स क्रॉन जे असतं की नाही ते उठत नाही बरं. म्हणून नेहमी ऑइल पेस्टलच वापरायचं. ऑइल पेस्टलने चित्र एकदम गर्द काढू शकता तुम्ही. ह्याच्यात आणखीन एक प्रकार येतो, सॉफ्ट सॉफ्ट ऑइल पेस्टल, ते पण वापरलं तर चालेल. बघा हे झालं दुसरं फूल तयार, ओके. नाही आता आपण आणखीन दोन वेगळे रंग घेऊया आणि त्याचे आणखीन दोन वेगळी फुलं काढूया. तर आता आपण कोणता रंग घेऊया, एक निळा घेतलाय मी आणि ऑरेंज घेतलाय, ओके. आता आपलं फूल असणार आहे निळ्या रंगाचं आणि त्याचं खालचं देठ असणार आहे ऑरेंज कलरचा. हे बघा हे निळं फूल झालं, ओके. आता या निळ्या फुलामध्ये हा देठ आहे तो ऑरेंज कलरचा घेतला मी. कुठलाही घेऊ शकता तुम्ही, जो काही डार्क असेल तो घ्यायचा. हां आता इथे आणखीन एक फूल काढून घेऊया. हे थोडंसं छोटं, इथे मावलं पाहिजे ना बरोबर, म्हणून हे छोटं घेतलं. आता इथे परत हे असं केलं, ओके. आता परत इकडे करूया. बघा हे झालं फूल तयार. आता इथे परत हे ऑरेंज कलरचं केलं गोल. आता या निळ्या फुलांना रंग द्यायचा. किती लवकर झाला फ्लॉवर पॉट काढून, बाप रे. बघा बरं किती छान दिसतो की नाही, आवडला ना. मग आजपासून काढायचं बरं, अभ्यास पण करायचा आहे आणि ड्रॉइंग पण काढायचं आहे. फक्त ड्रॉइंग करत बसला तर आई बाबा रागवतील. तुम्हाला छान छान चित्र शिकायचेच नाही इथून पुढे. बघा कसं छान झालं फ्लॉवर तयार, फ्लॉवर पॉट आवडलं ना. तर आता थोडीशी आयडिया करायची याच्यात, हे निळं आणि ऑरेंज इतकं काय उठून दिसत नाहीये. मग याच्यामध्ये तुम्हाला आता मी गंमत शिकवते काय करायची ती, थांबा. हा आता आपण गंमत करूया. आता हे काय करायचं, आउटलाईन आहे की नाही, ही बघा झाली आउटलाईन. आता याची आउटलाईन, आता याची आउटलाईन, झाला फ्लॉवर पॉट. आता थोडंसं राहिलं हे जे ऑरेंज आहे की नाही हे उठून दिसत नाहीये, म्हणून काय करूया, अगदी थोडासा काळा रंग वापरायचा. म्हणून आपण याला काय करू, याच्यामध्ये हे असं केलं. बघा आता उठून दिसतंय का, दिसतंय का छान. बघा झालं, आता उठून दिसलं, झाला फ्लॉवर पॉट तयार. आलं की नाही, असं काढायचं अतिशय सोपं आहे, काही अवघड नाहीये. आता माझ्या चॅनलला तुम्ही लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे आय कॅन आय विल, ओके. रोज भेटूया आता आपण. मी तुम्हाला रोज आता वेगवेगळे विषय शिकवणार ना, तर तयारीत राहा तुम्ही, की जे विषय तुम्हाला कधी कोणी शिकवले नसतील असे वेगवेगळे विषय माझ्याकडे आहेत. मी 30 वर्ष या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. आणि तुम्ही एकदम कलर चॉकने जेव्हा काढता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. रबर पेन्सिल आपल्याला वापरायचं नाहीये अजिबात, पेन सुद्धा वापरायचं नाहीये आणि आपले पेजेस पण खराब करायचे नाहीये. एकदा हातात कलर चॉक घेतला की चित्र पूर्ण करून बाहेर पडायचं आपल्याला, ओके. थँक्यू.